परभणी जिल्ह्यातील सोयाबीनवर येलो येलोमोझेक रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे सध्या सोयाबीन पिकाची कापणी करून मळणी केली जात आहे पण येलो येलोमोझेकच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीन उत्पादनामध्ये घट होत आहे तरी देखील शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई मिळाली नाही सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने तात्काळ दुष्काळ जाहीर करून त्वरित अनुदान द्यावे व तसेच पीक विमा कंपनीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे सदर रिपोर्ट चे परभणी येथील प्रतिनिधी आनंद पाटील यांनी दिला आहे नमस्कार तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आता पडलेला सर्वात मोठा आणि सगळ्यात मोठा एकच प्रश्न आहे की पंचवीस टक्के अग्रिम रक्कम जी तेवीस जिल्ह्यामध्ये जाहीर झालेली आहे जी सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी आदेश दिलेले आहेत कंप कम्प, विमा कंपनीला की बाबा या शेतकऱ्याचं खरंच नुकसान आहे आम्ही टीम स्थापन केली होती महसूलची टीम जी फील्डवर गेलेली आहे त्या महसूलच्या टीमनं फील्डवर जाऊन जमिनीची आद्रता जमिनीत असलेली पोत किंवा खडकाळ जमीन, जमीन, जमीन दगडाळ जमीन या सगळ्या गोष्टी पाहून झालेल्या आहेत या सगळ्या गोष्टी पाहून झाल्यानंतर एक अहवाल त्याला अहवाल तयार केला जिल्हाधिकारी साहेबांनी आणि तो अहवाल विमा कंपनीला देण्यात आला पण झालं असं की विमा कंपनी तो अहवाल मान्य करायला तयार नाही आहे याचं कारण असं की बाबा जे पर्जन्यमापक यंत्र बसिलेले आहेत त्या यंत्रावर बऱ्याचशा ठिकाणी काही तीन मिलीमीटर चार मिलीमीटर ते अडीच मिलीमीटरच्या पुढं काही काही थोडा थोडा पाऊस झालेला आहे पण भविष्य असं अस सत्यता परिस्थिती अशी आहे आपण ज्या ठिकाणी याल की एक एक महिना एक एक महिना एक एक महिन्याचा आपण खंड पडलेला आहे आणि एक एक महिन्याचा खंड पडलेला असल्यामुळं काही काही ठिकाणी एका महिन्याच्या वरीसुद्धा खंड पडलेला आहे एका महिन्याचा वरी खंड पडलेला असल्यामुळे की इतकी अडचण झालेली आहे शेतकऱ्याची की बाबा आज सोयाबीन आता पाहतोय की इथं सोयाबीन कापणी चालू आहे आता या सोयाबीनची शेंग मी तुम्हाला काढून दाखवतो की बाबा आता पहा हे सोयाबीन पाहताय आपण हे सोयाबीन एकदम जवारीसारखं सोयाबीन झालेलं आहे म्हणजे आता शे पन्नास टक्के आता काही काही ठिकाणी लोकं म्हणतात की पन्नास टक्क्यावर किंवा विमा कंपनी म्हणते की पन्नास टक्क्यावर उत्पन्न आहे पन्नास नाही उत्पन्न हे शेतकऱ्याचं यावर्षी सोयाबीनचं तीस टक्क्यावर येऊन टेकलेलं आहे कारण ज्या ठिकाणी दहा पोते होणार होते त्या ठिकाणी शेतकऱ्याला तीन ते चार पोते होणार आहेत ज्या ठिकाणी पंधरा पोते होणार होते त्या ठिकाणी शेतकऱ्याला पाच पोते होणार आहेत म्हणजे इतकं शेतकऱ्याचं सोयाबीनचं उत्पादन घटलेलं आहे आणि सोयाबीनवर एवढा रोगाचा प्रादुर्भाव यावर्षी झाला की शेवटच्या क्षणी आजच्या कंडिशनला असं आहे की सोयाबीन कापणीला आलेले नाहीत पण त्या सोयाबीन पडलेल्या रोगामुळं एवढा रोग पडलाय त्या सोयाबीनवर की त्या सोयाबीनवर पडलेल्या रोगामुळे आज ते सोयाबीन कापणीला आलेले आहेत येलो मॅगझिन मॅग्झिनचा असेल कीटक कीटक प्रादुर्भाव असेल वेगवेगळे किडे कीड त्यावर पडली असेल वेगवेगळी आळी त्यावर पडली असेल कितीही फवारणी केली कितीही काही केलं पण ते त्या ठिकाणचा रोग गेलेला नाही आहे एवढा या रोग पडला त्या रोग पडल्यामुळे सोयाबीन करपून गेलं आणि सोयाबीन करपुल्यामुळे काय झालेलं आहे की आता सोयाबीन कापणी चालू झालेली आहे आता आहे कुठं घोडं की बाबा मुख्यमंत्री आता कंडिशन अशी झालेली आहे की मुख्यमंत्री यांना सांगते की सरसगट तेवीस जिल्ह्यामध्ये सरसगट पंचवीस टक्के अग्रिम रक्कम द्या घ असं झालंय की आंधळ दळतंय आणि कुत्रं पीठ आहे आणि सन्मान्य कृषी मंत्री साहेब सांगतात की बाबा दिवाळीपूर्वी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिम रक्कम पडल आणि असं बोलून ते स्वतःचीच आपली पाठ थोपटून घेत आहे पण आता हे विभागीय कृषी आयुक्तालयाकडे जाईल प्रकरण पुन्हा हे जर तिथं नाही प्रश्न सॉल्व्ह झाला तर केंद्र सरकारकडे जाईल म्हणजे शेतकऱ्याला पंचवीस टक्के अग्रिम रक्कम कधी मिळेल आणि मिळेल की नाही मिळेल याच्यात काही शाश्वती नाही आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता एवढं कापणी आलेली आहे आणि कापणी आलेली असताना विमा कंपनीनं जे रँडम पद्धतीनं यादी तयार करण्यात येते ती यादी आणखी प्रकाशित केलेली नाही